शेतकरी रेशन कार्ड योजनेमध्ये आता धान्याऐवजी दिली जाणार रोख रक्कम, तहसीलदार शीतल सोलाट यांनी दिली माहिती. तहसील कार्यालय जळगाव जामोद तहसीलदार शीतल सोलाट यांनी स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली. सदर बैठकीला तहसीलदार शीतल सोलाट, निरीक्षण अधिकारी बी एस किटे आणि इतर कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष दाताळकर आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी सदर बैठकीत तहसीलदार मॅडम यांनी शेतकरी योजनेमध्ये आता धान्याऐवजी थेट रोख रक्कम रेशन कार्ड मधील प्रमुख महिलेच्या नावे खात्यात जमा करायची आहे. त्याकरिता लाभार्थी शेतकरी रेशन कार्ड धारकांचं कार्ड, आधार आणि बँक पासबुकची प्रत संकलित करून तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सादर करणं तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्यात यावी अशा सूचना दिल्यात. शासनाने 28 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद व अमरावती जिल्ह्यातील सर्व केशरी शिधापत्रिका धारक, त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याबाबत 28 फेब्रुवारी रोजी एक जी आर काढलेला आहे. सदर जी आरच्या अनुषंगाने जे केशरी शिधापत्रिका धारक आहेत, जे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत आपल्या राज्यातले, अशा जिल्ह्यातल्या केशरी शिधापत्रिका धारक जे लाभार्थी आहेत त्यांना प्रति लाभार्थी प्रति व्यक्ती 150 रुपये प्रतिमहा जानेवारी 2023 पासून वितरित करण्यात येणार आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफरने हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील. सदर पैसे जमा होत असताना त्या कुटुंबातील जी महिला आहे तिचं आधार संलग्न बँक अकाउंट जे आहे त्या अकाउंटला हे पैसे जमा होतील. त्याचप्रमाणे जर त्या महिलेचं अकाउंट नसेल तर तिला सदर अकाउंट ओपन करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येईल व अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथे बँक अकाउंट नसेल किंवा काढता येण्यास काही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या मान्यतेने सदर रक्कम ही त्या महिलेच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. या बाबतीमध्ये आपले जे अर्ज आहे त्याचप्रमाणे जी संबंधित कागदपत्रं आहे ती कागदपत्रं सर्व नागरिकांनी आपल्याजवळचे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्या ठिकाणी नेऊन द्यावी किंवा तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागामध्ये आणून देण्यात यावी, जेणेकरून लवकरात लवकर त्यावर प्रोसेस करण्यात येईल व त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी संतोष कुलथे, बुलढाणा.